आर्थिक नीति में उपभोक्ता वस्तुओं और स्कूल की आपूर्ति पर जीएसटी, बढ़ती मुद्रास्फीति और मुद्रा का अवमूल्यन शामिल था। इसके विरोध में उत्तर नागपुर मंडल कार्यकारिणी ने इंदौरा चौक पर भव्य धरना प्रदर्शन किया। इस मौके पर बड़ी संख्या में कार्यकर्ता उपस्थित थे। केंद्र सरकार की आर्थिक नीति में उपभोक्ता वस्तुओं और स्कूल की आपूर्ति पर जीएसटी, बढ़ती मुद्रास्फीति और मुद्रा का अवमूल्यन शामिल था। इसके विरोध में उत्तर नागपुर मंडल कार्यकारिणी ने इंदौरा चौक पर भव्य धरना प्रदर्शन किया है। तथापि पूर्वी विदर्भ के सभी माननीय सदस्य नागपुर नगर कार्यकारिणी, विधानसभा कार्यकारिणी, महिला गाड़ी, युवा गाड़ी और समयक विद्यार्थी आंदोलन के सभी कार्यकर्ता और पदाधिकारी मौजूद थे। इस मौके पर आंदोलनकारियों ने बीसीएन समक्ष जानकारी दी है। त्याच कार्यक्रमाला तीव्र स्वरूप मिळाला। उत्तर नागपूरचे पदाधिकारी, महासचिव विनीत मेश्राम, सुमित चव्हाण यांनी नरेंद्र मोदीच्या अस्थीला आज आपलं मुंडन करून केस दिले आणि आपला निषेध नोंदवला। एका सामान्य व्यक्तीला इथपर्यंत अगर विचार करावा लागत असेल तर बाकी इथं सामान्य जनतेचे काय हाल होत असतील याचा विचार ह्या सरकारने करायला पाहिजे। आज आमच्या आंदोलनाचा हा एकच उद्देश आहे की जे जीएसटी लावलेली आहे मोदी सरकारने, एवढ्या म्हणजे 70 वर्षांमध्ये जे अन्नधान्यावर जीएसटी नव्हती ती 70 वर्षांनंतर आता म्हणजे लावण्यात आली आहे। म्हणजे जे सामान्य जनता आहे, म्हणजे काही लोक इतके गरीब आहेत की ते रोज म्हणजे रोज आणून रोज खातात, ते कसे जगणार। आणि तेवढंच नाही तर त्यांनी जे लहान मुलांचे शिक्षण आहे, ज्या शालेय वस्तूवर रबर, शॉपनर, पेन्सिल वह्यावर त्यांनी ते जीएसटी लावली आहे, तर मग सामान्य जनता आपल्या मुलांना शाळेत पाठवतील की त्यांना जेवण देतील की काय करतील? म्हणजे सामान्य जनतेचं मरणच आहे इथे असं झालेलं आहे। आणि एवढंच नव्हे तर त्यांनी ते जे सेंट्रल विस्ट्यावर जे आपले राजमुद्रा आहे त्याची ते विद्रुपीकरण केलेलं आहे, कारण की त्याच्यापूर्वी अशोकाच्या काळातली जी राजमुद्रा आहे ती एकदम शांत छान म्हणजे अशी दिसते, शोभिवंत। पण आता ज्यांनी ती त्याचे जे विद्रुपीकरण केलं आहे त्याच्यामुळे त्याला बघितलं तर भयावह वाटते। आम्हाला आमच्या आज आंदोलनाचा हाच उद्देश आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजेत। आणि जे आम्ही जीएसटीचे दर त्या सर्व याच्यावर त्यांनी जे लावलेलं आहे, ज्यांच्यामुळे सामान्य जनता एकदम हलावलेली आहे ती कमी झाली पाहिजे। आणि जे सेंट्रल विस्ट्यावरचं जे विद्रुपीकरण केलेलं आहे राजमंत्रीचं ते आम्हाला पूर्ववत पाहिजे। केंद्र सरकार की गलत नीतियों के चलते किया जा रहा ये आंदोलन काफी महत्वपूर्ण माना जा रहा है।